2.0 चे श्रीयुत राव राणे यांचेही स्वागत करतो आणि बाकी सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे नीती आयोगाचे आपले प्रवीण परदेशीजी, काय त्यांचं नाव, नीती आपले आले होते सुब्रमण्यमजी, सुब्रमण्यम यांच्याबरोबर एक बैठक झाली. नीती आयोगाबरोबर आपल्या अनेक बैठका झाल्या आणि नीती आयोगाने देखील, खास म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्यांना मुंबई MMR जे काही आपलं पोटेन्शियल आहे, आपण आपल्या देशाचं $5 trillion जे आपण स्वप्न पाहतोय त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं $1 trillion आपण गोल अचीव करण्याचं जो संकल्प आपला आहे तो आपल्या समोर होता. परंतु नीती आयोगाने म्हटलं, मुंबई आणि महाराष्ट्र तर सोडा, परंतु मुंबई आणि MMR 1.5 trillion पोटेन्शियल आहे. म्हणजे आपण जे समजतो त्यापेक्षा जास्तीचं पोटेन्शियल आपल्या मुंबई MMR आहे. आणि म्हणूनच या साठी मित्रांनी पुढाकार घेतला परदेशी साहेबांनी, आणि त्याच्यामध्ये जे काही नीती आयोगाने 8 सेक्टरमध्ये मला वाटतं आपल्याला काही सजेशन दिलेले आहे, 8 सेक्टरमध्ये आपण जर काम केलं तर आपण 1.5 trillion आपण तिथे पोचू शकतो. आणि खऱ्या अर्थाने मग सर्वांना घरं, सर्वांना नोकऱ्या, नवीन उद्योग, हरित ठाणे, हे सगळं जे आहे हे सगळं अचीव करू शकतो. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर आपण या कॉन्फरन्सला सगळे उपस्थित झालेलो आहात. विविध क्षेत्रातले सगळे मान्यवर आहेत, आपले लोकप्रतिनिधी आहेत, आपले आज ठाणेकर सगळे आहेत. आणि ठाण्यामध्ये देखील जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल म्हणजे जे ठाण्याचं महत्त्व आहे, ठाणे ठाण्याला काही गोष्टी सुरू होतात मग त्या सगळीकडे सुरू होतात, आणि असं हे ठाण्याचा इतिहास आहे. मी यांना परदेशी साहेबांना पण माहीत आहे, ठाणे हे सगळे ठाण्यातले बरेच आयुक्त होत झालेले आहेत, त्यातले संजू जयस्वाल आहेत आणि आशिम गुप्ता आहेत. आता UDमध्ये सगळे ज्या प्रत्येक महापालिका आणि शहराचे DP प्लॅन मंजूर करतात ते त्यांच्याकडे गेले. म्हाडामध्ये संजू जयस्वाल आहेत, आपले ठाण्याचे आणखी कोण आहेत कमिशनर, हे SRAमध्ये गेलेत आपले कल्याणकर, त्याचबरोबर सौरभ राव आहेत. म्हणजे मी नेहमी सांगतो ठाण्यात अधिकारी येतो आणि मग तो जाऊन ठाण्यात आला की तो मोठा होतो, कारण ठाण्याचं एक असं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आज सकाळपासून हे चर्चासत्र इथं होतं आहे आणि MMR शाश्वत विकासासाठी या ठिकाणी विचारमंथन झालेलं आहे, चर्चा झालेली आहे. आणि आपण आपल्या राज्याचं जे पोटेन्शियल आहे ते ठाणे आणि मुंबई MMR किती आहे या संदर्भामध्ये आज एक कॉन्फरन्स या ठिकाणी घेतल्याबद्दल मी पुन्हा एकदा प्रवीण परदेशी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील म्हटलं होतं की मुंबई MMR हे फिनटेक कॅपिटल होईल, महाराष्ट्र हे देशाचं पॉवरहाऊस होईल. म्हणजे एवढं पोटेन्शियल आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे. इंडस्ट्री इथे आहे, इंडस्ट्रीला माहीत आहे, आपले रिअल इस्टेट आहे, रिअल इस्टेटमध्ये देखील रिअल इस्टेट इज द सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोव्हायडर आफ्टर ॲग्रिकल्चर. म्हणजे शेतीनंतर, कृषीनंतर या ठिकाणी रिअल इस्टेट सगळ्यात जास्त रोजगार देणार आहे. इंडस्ट्री जी आहे, आज इंडस्ट्री देखील आपण पाहतोय, मगाशी राव राणे साहेब म्हणाले की आज आपण दावोसमध्ये गेलो होतो, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण त्याच्या अगोदर आपण 3rd नंबरवर होतो महाराष्ट्र. म्हणजे ती काही चांगली गोष्ट नाही, परंतु आपण सरकार बदलल्यानंतर 6 महिने, मला वाटतं 8 महिन्यामध्ये आपण जे MOU साईन केले, इंडस्ट्री आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा 1st नंबरवर आलेला आहे. महाराष्ट्र आता GDP नंबर 1 आहे, आपलं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रीमध्ये नंबर 1 आहे.
महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वनला आहे. पूर्ण देशाचं जी परदेशी गुंतवणूक आहे त्याच्या 52% फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचीवमेंट आहे. आणि आणखी आपण यामध्ये पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर जे पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत हे प्रकल्पामध्ये देखील महाराष्ट्र नंबर एकला आहे देशामध्ये. म्हणजे आज आपण मुंबईमध्ये कोस्टल केला आहे, अटल सेतू केला, समृद्धी महामार्ग केला, मेट्रोची कामं आपल्याकडे सुरू आहेत, MMR मध्ये सुरू आहेत. आणि ही सगळी जी कामं आहेत ही जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे म्हणजे आता एक फक्त उदाहरण आपल्याला सांगेन की अटल सेतूमध्ये 1 ते 1.5 तास लागायचा, आता फक्त 20 मिनिटामध्ये अटल सेतूमधून माणूस मुंबई ते डायरेक्ट रायगड म्हणजे आपल्या नव्या मुंबईत पोहोचतो. त्यामुळे हे सगळं गेम चेंजर प्रकल्प आहे. तिथे आपण पर्यावरणाचा विषय घेतला, काही लोक म्हणाले फ्लेमिंगो जातील, फ्लेमिंगो कमी होतील, परंतु आपल्याला मी सांगतो आपले सगळे प्रकल्प आपण करताना तिथं फ्लेमिंगो कमी नाही झाले, वाढले. कारण तिथे आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरलं, रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला आणि त्यामुळे तिथले फ्लेमिंगो, माझा रिपोर्ट नाही, पर्यावरण विभागात जे NGO काम करतात, फ्लेमिंगो डबल झाले, दुप्पट झाले. म्हणजे अटल सेतू करून तो सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे आणि 22 किलोमीटरचा देशातला. आपण समृद्धी हायवे केला, बाळासाहेबांचं नाव त्याला दिलं आपण, 18 ते 20 तास त्याचं अंतर होतं प्रभाव त्याचं ट्रॅव्हल टाईम, आज 7 ते 8 तासा म्हणजे 7 तासामध्ये नागपूर ते मुंबई हे अंतर आपण जवळ आणलं. आज कोस्टल हायवे मुंबईमध्ये केला आहे, त्याचं आपण महत्त्व आपल्याला माहिती आहे, मुंबईत गेल्यानंतर आपल्याला कळतं. आणि त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये देखील ईस्टर्न फ्रीवे त्याचा विस्तार आपण करतो आहे. ईस्टर्न फ्रीवे जिथे लँड होतो छेडानगर सर्कल साकेत वाया आनंदनगर ते आपण डायरेक्ट बाळकुमवरून प्रताप सरनाईक यांचं फाउंटन हॉटेल आहे तिकडे तिकडे तिथपर्यंत जातो बाहेरचे बाहेर, म्हणजे सिग्नल मुक्त प्रवास 40 मिनिटामध्ये डायरेक्ट मुंबई ते आपलं घोडबंदर रोड अहमदाबादला आपण जातो. म्हणजे त्यांचं हॉटेल नाही ते फाउंटन हॉटेलचा कॉर्नर नाही, ते बोलल्यावर हसायला लागले इकडे लोक बघायला लागले, म्हणजे काय ते कधी कधी काही घेऊ शकतात तसं काय नाही. शेवटी आपला एक उद्योजक आमदार उद्योजक होतं ही देखील आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. आणि कोस्टल रोड ईस्टर्न फ्रीवे त्यालाही आपण जोडतो जे मी म्हणालो ते. ठाणे बोरवली, आज ठाण्याहून बोरिवलीला जायचं असेल तर किती तास, 1.5 तास 2 तास लागतात ट्रॅफिक असेल तर. केवळ 20 मिनिटामध्ये ठाणे टू बोरिवली आपण प्रवास करणार आहोत टनेलमधून. विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर आपण करतोय. JNPT तून म्हणजे JNPT कडे जाणारी वाहनं आणि JNPT कडून अहमदाबादकडे जाणारी वाहनं, या प्रकल्पामुळे खूप त्याचा फायदा होणार आहे. पटणी ते नवी मुंबई, आपण नव्या मुंबई ते एक एअरपोर्ट करतोय. नव्या मुंबईचे म्हणजे आपल्याला मुंबई नवी मुंबई नवी मुंबईचं एअरपोर्ट जवळपास आता या महिन्यामध्ये आपण लँड करू शकतो. म्हणजे रेग्युलर नाही, आपलं टेस्ट करू शकतो, ट्रायल रन घेऊ शकतो. म्हणजे तो एक आपला एअरपोर्ट आहे. आणि आपण पालघरला तिसरा एअरपोर्ट करतोय, कारण वाढवण बंदर झाल्यामुळे त्याच्यामुळे पालघरला देखील आपला तिसरा एअरपोर्ट होतोय. आणि जेवढे आपले राज्यातले एअरपोर्ट आहेत त्यांचं स्ट्रीप वाढवणं, नाईट लँडिंग सुरू करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शेवटी तुम्हाला हे 1 ट्रिलियन का 1.5 ट्रिलियन या 2 ट्रिलियन पोचायचं असेल तर तुम्हाला एअर कनेक्टिव्हिटी पाहिजे, वॉटर कनेक्टिव्हिटी पाहिजे, रोड कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी पाहिजे. ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटीचाच विषय आहे. आणि म्हणून आपल्याकडे इंडस्ट्री आता काय येते, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, आपल्याकडे कनेक्टिव्हिटी चांगली आहे, आपल्याकडे स्किल मॅनपावर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दावोसमध्ये मी जेव्हा गेलो मुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हा आपण 1,37,000 कोटीचं MOU साईन केले.
1,37,000 कोटी पहिल्यांदा, तेव्हा आपल्या सरकारला 6 महिने पण झाले नव्हते. म्हणजे महाराष्ट्रावर विश्वास त्यांनी ठेवला. दुसऱ्या सेकंड टाइम आपण जवळपास 3,50,000 कोटीचे एम ओ यू साईन केले. म्हणजे 5,00,000 कोटी आपण करारनामे केले आणि त्यातलं 70-80% त्याचं एक्झिक्युशन सुरू झालं आहे. आणि म्हणून आता आपलं महाराष्ट्र जो आहे तो इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. आणि म्हणून लोकांना तिथं सुरक्षित वाटतं आहे की बाबा इथे आम्हाला फायदा होईल. आणि म्हणून इंडस्ट्रीचे जे लोक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छितो, कालच आम्ही परवा गेल्या 3-4 दिवसापूर्वी नव्या मुंबईमध्ये टॉवर सेमीकंडक्टर चिप बनवणाऱ्या उद्योगाचं शुभारंभ केला, त्याचं भूमिपूजन केलं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज प्रत्येक याला चिप लागते. म्हणजे मोबाईलपासून, टी व्हीपासून, कम्प्युटरपासून सगळ्याला त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. आणि म्हणून सेमीकंडक्टरमध्ये आपण आज पुढं जातो आहे. आणि आपल्याला आणखी एक करारनामा होतो आहे परदेशी साहेब, 84,000 कोटीचा सेमीकंडक्टरमध्ये, तोही आपला लवकर होतो आहे. म्हणजे आपण गेल्या 1-2 महिन्यामध्ये जवळपास 2,00,000 कोटीचे एम ओ यू साईन इकडे केले. तुम्ही होतात त्याला. म्हणजे आपण पॉवर सेक्टरमध्ये आलो, स्टील इंडस्ट्रीमध्ये आलो, सेमीकंडक्टरमध्ये आलो. आपण जेवढे सेक्टर आहे या सेक्टरमध्ये आपल्याकडे लोक यायला लागलेली आहे. याचा अर्थ महाराष्ट्र जे आहे त्याच्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट. आणि म्हणून आपण आज जे काही निर्णय घेतले, कॅपिटल सबसिडी असेल, पॉवरचं तुम्ही मगाशी सांगितलं, हे जे आपल्याला सोलर आपण जे कॅप्टिव प्लांट करतो आपण, त्याच्यामुळे त्याचे दर कमी होतील. आणि मग आपण इतर राज्यापेक्षा त्यांना चांगले दर देऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून इंडस्ट्रीला आपण सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, इंडस्ट्रीची जी कुठली कंप्लेंट आली आहे, तो मला एक उदाहरण सांगतो. आता उद्योजक इकडे बसलेले आहेत समोर, आपणही बसलेला आहात. एक पुण्यामध्ये चाकणमध्ये पुण्यामध्ये एक इंडस्ट्री होती, ती इंडस्ट्री मला माहीत पडलं बाहेर जाते का, तर त्यांचा जो इंडस्ट्रीला जाणारा रस्ता बनवूनच देत नव्हते काही लोक. मग मी पी एम आर डी एला सांगितलं आणि आपले वेलार असूनच सांगितलं, तुम्ही ताबडतोब तिथे जाऊन तो रस्ता तयार करून टाका, नाहीतर मग माझं काम माहीत आहे, मी डायरेक्ट रोड बनवलेला घेऊन जातो. जसं मुंबई गोव्यामध्ये घेऊन गेलो प्रिकास्ट पॅनल, 125 प्रिकास्ट पॅनल घेऊन गेलो, एक टनेल सुरू होता, दुसरा टनेल बंद होता, तो टनेल देखील सुरू करून टाकला. आणि आता गणपतीमध्ये लोकांना खूप फायदा झाला, त्यामुळे त्यांना माहीत आहे हा रोड घेऊन येऊ शकतो. त्यामुळे मग त्यांनी ते काम चालू केलं. आणि तुम्हाला सांगतो मी, ते दोघंही म्हणजे पती पत्नी माझ्याकडे आले आणि आभार त्यांनी मानले. कारण शेवटी अनेक हे फक्त उदाहरण आहे, पण जेव्हा माझ्याकडे कुठली कंप्लेंट येते, एखाद्या इंडस्ट्रीला प्रॉब्लेम आहे, तर मी डायरेक्ट ॲड्रेस करतो, डायरेक्ट त्यांना सांगतो, समोरच्या आपल्या अधिकाऱ्यांना सांगतो, बाबा याला कुठल्याही परिस्थितीचा त्रास होता कामा नये. काही लोक वेगळ्या पद्धतीने, पूर्वी वेगळं होतं, पूर्वी काही लोक आपल्या इकडून गेले, त्यांना माहीत नव्हतं सरकार बदलणार आहे, कारण अगोदरच्या सरकारने जे काही चांगलं करायला पाहिजे होतं, कारण जेव्हा ते कुठला वेदांत नाही वेदांत गेला गेला म्हणाले ना एक तो प्रकल्प, मग त्यावेळी मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना फोन केला होता की बोले ऐसा ऐसा हे हुआ है, बोले इनको कोई यांना कुठलं सहकार्यच मिळालं नाही आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारकडून. आणि त्यांना वाटलं की आता आम्हाला पुढेही सहकार्य मिळणार नाही. त्यांना माहीत नव्हतं की एकनाथ शिंदे नवीन सरकार बनवणार आहे म्हणून, आणि त्यामुळे ते गेले. पण आत्ता मला सांगायला समाधान वाटतं की शेवटी इंडस्ट्री आली पाहिजे, रोजगार वाढले पाहिजेत, आणि इंडस्ट्री आली तर रोजगार वाढेल. आज जवळपास आपण स्किल डेव्हलपमेंट, आपले स्टार्टअप, आपण मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना याच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार देतो आहे. आज आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी सुरू केली, देशातलं पहिलं राज्य आहे की त्याचं प्रशिक्षण भत्ता म्हणजे स्टायपंड 6,000, 8,000, 10,000 रुपये आपण 12वी डिप्लोमा आणि डिग्रीला देतो. आणि ते ॲप्रेंटिसशिप करणार खाजगी कंपनीमध्ये किंवा आपल्या सरकारी कार्यालयामध्ये, आणि त्याचं आपण स्टायपंड आहे सरकार देणार. त्यामुळे नवीन येणाऱ्या इंडस्ट्रीला ट्रेंड मॅनपॉवर मिळणार आहे.
आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होईल. आणि म्हणूनच आज या ठिकाणी जे आपली ही परिषद जी आहे ही ठाण्याला आपण केली, बाळासाहेबांचं देखील ठाण्यावर प्रेम होतं. बाळासाहेब म्हणायचं म्हणजे ठाणं आणि बाळासाहेबांचं जे काही नातं होतं ते आपल्याला माहीत आहे. ठाणं आणि हे विकासाचं खणखणीत नाणं हे स्लोगन अगोदर आम्ही दिलेली आहे आणि आजही तुम्ही आपलं ठाणं हे विकासाचं खणखणीत नाणं असं म्हटलं. दिगेसाहेब आनंद दिगेसाहेबांनी या ठाण्यामध्ये अनेक जे विकासाला सपोर्ट केला, पाठिंबा दिला. कारण पूर्वी हा घोडबंदर रस्ता एक म्हणजे प्रतापजी किती गाड्या जायच्या, पूर्वी छोटा रस्ता होता, आज किती मोठा रस्ता झाला. आणि शेवटी रस्ते मोठे झाल्याशिवाय तुम्हाला प्रगती नाही, कारण ॲक्सेस कंट्रोल रोड आपण बनवले आणि ज्या राज्याचे ज्या शहराचे ज्या देशाचे रस्ते म्हणजे मोठे असतात त्याची प्रगती होत असते. मला एक जॉन एफ केनेडीचं एक वाक्य आहे, कोट, अमेरिका इज रिच बिकॉज ऑफ हिज रोड, काहीतरी असं आहे ना त्याचं, अमेरिका इज रिच बिकॉज हिज रोड इज गुड. आणि म्हणून त्याची जी आहे जी श्रीमंती आहे, अमेरिकेची ओळख जी आहे ती अमेरिकेची त्या रस्त्यावर आहे, रस्त्यांमुळे आहे. तर त्यामुळे असं जे आपले ॲक्सेस कंट्रोल रोड आपण करतो आहे, रस्ते सगळ्यात महत्त्वाचं प्रगतीचं एक मोठं एक खऱ्या अर्थाने त्याला द्वार म्हणतो आपण, तर रस्ते मोठे असतात आणि खऱ्या अर्थाने रस्ते ज्यांचे चांगले आहेत ते. आणि आम्ही आता मुंबई गोवा आज ॲक्सेस कंट्रोल रस्ता आपण करतो आहे, म्हणजे ग्रीन फील्ड रोड. अनेक रस्ते आपण जवळपास 5000 किलोमीटरचे रस्ते आपण ॲक्सेस कंट्रोल करतोय. कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर केवळ 6 ते 7 तासामध्ये माणूस पोचला पाहिजे. अशा प्रकारचं आपण काम या ठिकाणी करतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की पायाभूत सुविधा आणि त्याबरोबर पर्यावरण असेल. आज आपला सकाळीच आपला कार्यक्रम होता, गव्हर्नर आणि आपले भूपेंद्र यादवजी पर्यावरण मंत्री आले होते. कारण आपल्याला पर्यटनासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि काही देश तर पर्यटनावर चालतात आणि आपलं राज्य जे आहे 720 किलोमीटर. आता इकडे परवाच्या आपण गेल्या आठवड्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्याकडे उद्घाटन केलं त्या खाडीच्या बाजूला वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, तर तिथे बघितलं आपण तर अर्बन फॉरेस्ट केलं आहे, तिथे टुरिस्ट येतील, तिथे भेट त्याचा आनंद घेतील. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आपण खऱ्या अर्थाने जे करतो आहे ते मोठ्या प्रमाणावर त्याला एक फोकस करायला लागेल. आपल्याला पोटेन्शियल आहे, सगळं आहे, परंतु त्याला आपल्याला फोकस काम करायला लागेल. आणि म्हणून जे तुम्ही त्याच्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग आहे, IT अनबेल्ड एनेबल्ड सर्व्हिसेस आहे, इंडस्ट्री 4.0 आहे, एन्व्हायरमेंट आहे, एम्प्लॉयमेंट आहे, टुरिझम आहे, हे सगळे जे आहेत आपले ग्रोथ ड्रायव्हर्स आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जी काय वर्गवारी आपण केलेली आहे प्रकल्पांची, प्लॅटिनम गोल्डन अशी वर्गवारी केली आहे, त्यामुळे विकासाचा स्पीड जो आहे आपल्याला गाठता येईल. आणि म्हणूनच विकासाच्या कामामध्ये आपण स्पीड ब्रेकर टाकणारे नाही आहे, आपण स्पीड ब्रेकर काढणारे आहोत आणि विकासाला चालना देणारं आपलं सरकार आहे. आणि म्हणूनच आपण पाहिलं की आज ठाण्यामध्ये धोकादायक इमारती ज्या होत्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण आज सुरू केलं. कोणाला वाटलं नव्हतं की ठाण्यातल्या धोकादायक इमारतींचा विकास होईल, परंतु 15 वर्ष आपण त्याला आंदोलन केलं, फाईट केली आणि क्लस्टर डेव्हलपमेंट मंजूर करून घेतलं. आणि आता सिडको आणि ठाणे महापालिका आणि आता महाप्रीत पण येईल, सिडको आणि ठाणे महापालिका यांनी काम सुरू केलं आहे. मला वाटतं 4-5 इमारतींचं काम सुरू झालं. काही लोकांना वाटत होतं क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे फक्त स्वप्न आहे, परंतु ते आपण सुरू केलं.
मगाशी आपण म्हणालात की सर्वांना घरं, ही SRA जी आहेत स्कीम, या SRA स्कीम ज्या आहेत या रखडलेल्या आपल्याला सुरू कराव्या लागतील. जसं मुंबईमध्ये रमाबाई नगर आपण सुरू केला, म्हणजे SRA आणि MMRDA मिळून हे पहिल्यांदा झालं 17,000 घरांचं प्रकल्प आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे सर्वांना घरं हे आपल्या जे उद्दिष्ट आहे आणि सर्वांना घरं देऊ, नोकऱ्या देऊ, उद्योग वाढवू, ग्रीन शहर करू. आज मोठ्या प्रमाणावर आपण झाडं, किती झाडं लावली आपण कमिशनर? 1,25,000 झाडं ठाण्यामध्ये. मी त्यांना सांगितलं तुम्ही मोठ्या प्रमाणावर झाडं लावली पाहिजे, कारण तुम्ही पर्यावरणाचं सांगितलं की किती ते, आता तापमानाचा काळ युग गेलाय, आता बर्निंग युग सुरू झालेला आहे. आज 48-50% डिग्री, दिल्लीला 52% डिग्री झालं, आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 डिग्री सेल्सिअस तापमान वाढू लागलं. आणि त्यामुळे आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल, उद्या समुद्राचं लेवल वाढेल, ग्लेशियर वितळतील आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला या संकटाला तोंड द्यावं लागेल, कारण धोक्याची घंटा वाजलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर मी सांगत असतो की आपल्याला वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण 21 लाख हेक्टरमध्ये बांबूची लागवड करतो. बांबू हा लोकांनी दुर्लक्षित केला होता, परंतु आज त्याच्यामुळे ऑक्सिजन ज्यादा, 20-25% ऑक्सिजन ज्यादा मिळतो, कार्बन डायऑक्साईड जास्त शोषून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणजे सगळं जे आहे, आज पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण काम केलं पाहिजे. आदरणीय मोदी साहेबांनी देखील हे जे काही स्वप्न पाहिलेलं आहे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं, ते खऱ्या अर्थाने अचीव करायचं असेल तर जे नीती आयोगाचे रिपोर्ट जो आहे आणि त्याला मित्रांनी जे काही दिशा देण्याचं काम केलेलं आहे, हे खऱ्या अर्थाने आपल्याला करायचं असेल तर याला फोकस काम करावं लागेल. आणि त्याच्यावर पूर्णपणे तुम्ही जे काही आज चर्चासत्रामध्ये निर्णय घेतलेले आहे, म्हणजे हे दर महिन्यामध्ये ही बैठक झाली पाहिजे. आपल्याकडे $300 बिलियन 2030 करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, तेवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे. आणि म्हणून ठाणे जिल्ह्याची सध्या असलेली $48 बिलियन अर्थव्यवस्था ही 2030 किती 150 व्हायला पाहिजे, 150 बरं ना. तर ते मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर आपण तो टप्पा गाठू शकतो. ठाण्याचा आता GDP 7.30% आहे, तो आपल्याला किती 20.5% घेऊन जायचं आहे. त्यामुळे हे सगळं पोटेन्शियल आहे, परंतु हे करायचं असेल तर आपल्याला हे सगळं जी टीम आहे, हे टीमवर्क जे आहे आपलं, टीमवर्कने काम चांगलं केलं पाहिजे. त्यासाठी एक वाररूम आपण तयार करा, या वाररूममध्ये बैठक घ्या, दर महिन्यातून एक बैठक घ्या आणि या बैठकीमध्ये आपण जे काय अनेक विभाग आहेत त्यांना सोबत घ्या. त्याचा मी काय उल्लेख पूर्ण करत नाही, परंतु या सर्वांना सोबत घेऊन आज जर आपण दर महिन्याला बैठक घेऊन त्याचा आढावा घेतला आणि तो आढावा घेऊन आपण जर पुढे गेलो आणि दर महिन्याला मला सांगा तुम्हाला काय अडचण आहे त्याच्यामध्ये, तिकडे आपल्याला ते करता येईल. कारण शेवटी आतापर्यंत आमच्या ठाणेकरांना किंवा या ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना माहीत नव्हतं की ठाण्यात काय पोटेन्शियल आहे, ठाणं किती पुढं जाऊ शकतं. म्हणजे आपण, मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे, मुंबई हे इंटरनॅशनल शहर आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि ते नक्कीच तिथे जगातले सगळे जगभरातले लोक येतात. त्यामुळे मुंबई देखील आज आपण मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये चांगले रस्ते करतोय, सुशोभीकरण करतोय, त्या ठिकाणी ग्रीन कवर वाढवतोय, आरोग्य सुविधा देतोय. तसंच आपण ठाण्यामध्ये जे आहे, ठाणे तर ठाण्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे, फक्त आपल्याला ते व्यवस्थित त्याचा वापर केला पाहिजे आणि त्याचं खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर मला वाटतं मुंबई आणि MMR जे म्हटलंय की खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. तसं महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन परदेशी साहेब MMR आहे, बरोबर ना, MMR आहे. आणि म्हणूनच मेट्रो आपण केली, आता जे मेट्रोचं मेन मेट्रोचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारने आता ठाणे इंटरनल मेट्रोला पण मान्यता दिलेली आहे, त्यामुळे ठाण्यातली इंटरनल मेट्रो पण सुरू होईल. त्यामुळे ठाण्यातल्या
सर्व लोकांना त्याचा बेनिफिट होईल. आणि म्हणून आज जे काय आपण केलं आणि बांदेकर तुमचे जे काय प्रश्न आहेत ते नक्की त्यालाही आपण सोडवू, काळजी करू नका. कारण तुम्ही अगोदर FSI इंच इंच लढवत होता, आम्ही एवढा FSI दिला की आता तुम्हाला ते इंच इंच लढवायची काय ते कबड, बाल्कनी आणि काय ते फ्लॉवर बेड का काय ते सगळं बंद झालं. त्यामुळे आता तुम्हाला ती काळजी नाही आहे. आणखी काही विषय असतील तेही आपण सोडवू, कारण शेवटी सर्वांना घरं जर द्यायची असतील, जसं बाळासाहेबांनी सांगितलं 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याची योजना करा, परंतु ती झाली का? नाही झाली. म्हणून आज आपण त्याला चालना देण्याचं काम केलं आहे. आज आपले जेवढे MMRDA आहे, MMRDAने तर आता सुरू केलं, आपल्या रमाबाई कॉलनीमध्ये MMRDA आहे, सिडको आहे, MIDC आहे, म्हाडा आहे आणि इतर ज्या आपल्या शासकीय संस्था आहेत, यांनी हे सगळे रखडलेले प्रकल्प टेकओव्हर करायचे. आणि त्या टेकओव्हर केल्यानंतर हे प्रकल्प जे आहे हे प्रकल्प पुढं न्यायचे. त्या रमाबाई कॉलनीतल्या लोकांना 20 वर्षापासून रखडले होते, त्यांना भाडंही मिळत नव्हतं. MMRDAने त्यांना भाडं दिलं, त्यांच्या हातात चेक दिला, तेव्हा त्यांना विश्वास वाटत नव्हता की आमचा हा प्रकल्प होईल. त्यामुळे आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जसं ठाण्यामध्ये आपल्या क्लस्टर डेव्हलपमेंटला सुरुवात केली, तसं मुंबईत देखील सुरुवातीला 2 लाख घरांना आपण चालना देतोय. त्यामुळे हाऊसिंग फॉर ऑल हे जे स्वप्न आहे हे पूर्ण करायचं असेल तर या सगळ्या ज्या काही रूल्समध्ये आपल्याला बदल करावे लागतील. काही ठिकाणी आपल्याला जे FSI असेल आणि काय काय विषय आहेत त्याच्यामध्ये त्याला आपल्याला चालना द्यावी लागेल, काही बदल करावे लागतील. पण आपण, मी नगरविकास मंत्री असताना म्हाडा आणि असे यांचे अनेक प्रस्ताव माझ्याकडे आले, त्याच्यामध्ये त्यामुळे आपण जे रखडलेले प्रकल्प होते ते आपण त्याला चालना देऊ शकलो. खऱ्या अर्थाने हे आजची जी काही कॉन्फरन्स आहे आपली, ही कॉन्फरन्स जे खऱ्या अर्थाने एक उपयुक्त ठरेल. मुंबईमध्ये आपण ठाण्यामध्ये एक मोठं हे केलं, पार्क केला ना, सिटी पार्क, सेंट्रल पार्क, सेंट्रल पार्क केला कोलशेतमध्ये. त्यामुळे ठाण्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. ठाण्यामध्ये जे आज आपण वाहतूक कोंडी जे सामना करावा लागतोय त्याला देखील बायपास करतोय आणि बाहेरच्या बाहेरून अहमदाबादकडून येणारी वाहनं, JNPTकडे जाणारी, JNPTकडून अहमदाबादकडे जाणारी वाहनं ही शहराच्या बाहेरून जातील, त्यासाठी देखील आपण बायपास करतोय. आणि मोठ्या प्रमाणावर समुद्राचं जे पाणी म्हणालात की ब्ल्यू सी दिसला पाहिजे, खरं आहे ते. आणि त्यासाठी देखील आपले STP प्लॅन्ट आहेत, आपलं ट्रीटेड वॉटर गेलं पाहिजे, म्हणजे प्रदूषणमुक्त पाणी समुद्रामध्ये खाडीमध्ये गेलं पाहिजे. आता मुंबईमध्ये मला आपल्याला सांगायला, मुंबईत सगळे लोक काम करतायत की गेले अनेक वर्ष STP प्लॅन्ट नव्हते, परंतु आपलं सरकार आल्यानंतर जसं खड्डेमुक्त रस्ते सगळ्या रस्त्याचं काँक्रीट करण्याचा आपण निर्णय घेतला, तसं 7 STP ते देखील करण्याचा निर्णय घेतला, त्याचं काम सुरू झालेलं आहे. आता मुंबईतलं पाणी समुद्रात जाणारं, आज आम्ही गेलो होतो बीच, तर ते महापालिका स्वच्छ करते, परंतु जे पाणी आहे ते देखील पूर्णपणे शुद्ध झालेलं पाणी समुद्रामध्ये जाईल. त्यामुळे समुद्र देखील आपल्याला निळाशार बघण्याची जी उत्सुकता असते ती आपल्याला पूर्ण करता येईल. त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो की आज आपण प्रवीण परदेशी, त्यांची सर्व टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आपण वापरून खऱ्या अर्थाने नीती आयोगाने काही ज्या काही सूचना केलेल्या आहेत, आपलं राज्य पहिलं राज्य आहे, आपल्याकडे आपण जी इकॉनॉमिक ॲडवायझरी कौन्सिल केली आहे, कमिटी केली आहे ना ती, त्यांनी देखील काही सूचना केल्या आहेत. हे पहिलं आपलं राज्य आहे की अशा प्रकारचं राज्याचा प्रगती जी झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. शेवटी जे गोल आपलं काय आहे, सर्वसामान्य माणसाला या राज्यामध्ये सुविधा मिळाल्या पाहिजे. मला सांगायला अभिमान वाटतो की आपलं राज्य पायाभूत सुविधांमध्ये नंबर 1 आहे, इंडस्ट्रीमध्ये नंबर 1 आहे, आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना ज्या आहेत आपण केल्या, एकीकडे मोठे प्रकल्प केले, सगळ्यात जास्तीचे प्रकल्प आज आपले
महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली, त्याचबरोबर युवा प्रशिक्षण योजना केली, त्याचबरोबर लेख लाडकी योजना, लखपती योजना केली, म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून मग अगदी वयोश्री योजना आपण केली ज्येष्ठांसाठी, या सगळ्या योजना म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण जे खऱ्या अर्थाने याला चालना देण्यासाठी ही ठाणे विकास परिषद आयोजित केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. यामध्ये जे जे सहकार्य करतायत, ज्यांचं ज्यांचं योगदान आहे, त्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.